सावरकरांचा ज्यावेळेस राहुल गांधींनी अपमान केला त्यावेळेस महाविकास आघाडीतल्या एकाही नेत्याने त्यांचा निषेध केला नाही, त्याला त्याकडे कसं पाहता येईल, त्याला काय उत्तर असेल? महाविकास आघाडी जरी एकत्र असली तरी प्रत्येकाची एक वैचारिक धाटणी आहे. काँग्रेसने काँग्रेसची भूमिका मांडली, आमच्या पक्षप्रमुखांनी या संदर्भाने आपली स्वतःची स्वतंत्र भूमिका मांडली आहे, त्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्रामवर महाविकास आघाडी एकत्र आलेली आहे. किमान समान कार्यक्रमावरती, जरुरी नाही की सगळ्यांना सगळ्यांचे सगळेच प्रोग्राम एकत्रितपणे त्याच्यावरती सहमती असू शकते, त्यामुळे आम्ही आमची भूमिका त्याच वेळेला मांडलेली आहे. मी पुन्हा सांगते, देवेंद्रजींनी शिळ्याकडीला उतरणं बंद करावं, मुद्दे डायव्हर्ट करू नका. 15 लोकांच्या क्लीनचिटचं काय झालं ते बोला, 15 लोकांची क्लीनचिट कशी दिली ते बोला, त्याचं काय झालं? तुम्ही ज्या ज्या लोकांवर आरोप केले आणि ज्याला तुम्ही शिंदे आणि भाजपांमध्ये घेतलं त्यांच्या तुम्ही चौकशा अचानक का थांबवल्यात ते बोला, त्या पुढे चौकशा का केल्या नाहीत त्याच्यावरती सांगा. आजच्या 4 मंत्र्यांवरती काय ॲक्शन घेतली जाणार ते बोला. नुसता निर्लज्ज शब्द वापरला तर सस्पेन्शन करताय तुम्ही. अरे तुमचे मंत्री धनाधन मारहाण करतायत. आज भुसेंचा व्हिडिओ सापडला, भुसे मारतायत, मिनिस्टर माणूस मारतोय, भुसेंचं पोरगं मारतंय, त्याच्यावर गृहमंत्री काहीच बोलत नाहीत. कसला न्याय आहे हा? तुम्ही महिला सुरक्षा म्हणता, यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्या मुख्यालयामध्ये झेंडा फडकवताना एका महिलेची उपस्थिती होती, चांगलं वाटलं आम्हाला. अरे पण त्याच वेळेला सोलापूरमध्ये भाजपचाच जिल्हाध्यक्ष एका माय माऊलीची सगळे इब्रत, त्याच्यावर का काही बोललं जात नाही? बोलावं की भाजपने त्याच्यावर? भाजपच्या ज्या सोकॉल्ड बायका आहेत, ज्या गोरगरिबाच्या पोरींची आबरूची मात्र राजकीय शिडी करून स्वतःचं राजकीय करिअर घडवतात, पुढे त्याचं काय होतं? ह्याच्यावर बोला ना, मुद्दे डायव्हर्ट करू नका. विकासाच्या मुद्द्यावर बोला, बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोला, 9% जो महागाईचा दर झालेला आहे त्याच्यावर बोला, बेरोजगारीमध्ये काय झालं ते बोला. या सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 15 लाखाने लोकसंख्या का घटली? पहिल्यांदा एखाद्या शहराची लोकसंख्या वाढते हे पहिलं उदाहरण आहे असं की शहराची लोकसंख्या घटते, यावर का बरं बोललं जात नाही? शब्दच करत नाहीत राव. म्हणजे असल बात छिपाने के लिए कितनी नौटंकी करणी पडेगी. आणि तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही वाटेल त्या पद्धतीने कलमं लावणार, वाटेल त्या पद्धतीने लोकांना धाकधपटशा दाखवणार, मग सुषमांदारावर ईडी CBI लागत नाही तर अशा पद्धतीची काहीतरी कुभांड रचणार. परंतु आता लोक तुमच्या अशा दडपशाहीला फसणार नाही, हा बहुजन समाजही फसणार नाही, कारण इथला OBC समाज, इथला 18 पगड जातीतला समाज हा प्रचंड आता जागा झालेला आहे. आपण पेड कार्यक्रम करताय, कोणाकडनं पैसे घेऊन अशा पद्धतीने प्रबोधन यात्रा करताय, अशा पद्धतीचे आरोप करतात. चला चला ठीक आहे, ओके, सुषमा अंधारे पेड कार्यक्रम करते. पण सुषमा अंधारेने विचारलेले प्रश्न चुकीचे आहेत का? सुषमा अंधारेने जे मुद्दे उपस्थित केलेत ते चुकीचे आहेत का? सुषमा अंधारे जे सांगते तुम्हाला आकडेवारी की 15 लोकांना क्लीन चीट दिली, मोहित कंबोज असेल, जयकुमार रावल असेल, प्रकाश मेहता असेल, हां या सगळ्यांना, प्रवीण दरेकर असेल, या सगळ्यांना ज्या क्लीन चीट दिल्या या चूक आहेत. ज्या 4 लोकांवर आज आरोप झाले ते चूक आहेत. 2 एकनाथांमध्ये न्याय देताना फरक करत आहे, एकनाथ खडसेंना वेगळा न्याय आणि एकनाथ शिंदेंना वेगळा न्याय, हे चूक आहे. अहो ह्याच्यावर बोला की दादा हो, दिवा मातीचा असला काय, जर्मनचा असला काय, सोन्याचा असला काय, चांदीचा असला काय, त्यानं फरक पडत नाही. दिवा उजेड देतोय का ह्यानं जास्त फरक पडतंय, त्या उजेडाकडे बघा की जरा. देवेंद्र फडणवीसांनी काही वेळापूर्वी सभागृहामध्ये आपल्यावरती किंवा एकंदरीतच महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर टीका केलेली आहे की आपण महापुरुषांवरती बोलले म्हणून ज्या पद्धतीने राज्यपालांवर टीका केली जाते, मात्र आपलं वक्तव्य असेल ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दलचं असेल, नामदेव महाराजांच्या बद्दल असेल, किंवा संजय राऊतांचं पण जे काही विधानं आहेत, की छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी एकेरी केला, 4 वेळा केला, अशा पद्धतीचं दाखला देत आपल्यावरती टीका केलेली, मग आपला निषेध का नाही केला या नेत्यांनी असं त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे, काय उत्तर असेल? देवेंद्र फडणवीसजी फार अभ्यासू नेते आहेत आणि त्यांच्याकडून फार अभ्यासू प्रतिक्रिया मला अपेक्षित आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक स्लाईड मी सांगोल्याच्या सभेत दाखवली होती, आता त्याला जोडून अजून एक पुष्टी सांगते. मी फुले, शाहू, आंबेडकर, कबीर अशा विचारधारेतनं आलेली मुलगी आहे. जेव्हा माझ्या वक्तव्यावर आक्षेप देवेंद्रजींना का जर काही असते तर माझी जडणघडण ज्या विचारधारेतनं झाली, मी पोस्टमन आहे. मूळ विचार फुले, शाहू, आंबेडकर या सगळ्या ग्रंथसंपदेमध्ये आहेत. देवेंद्रजींना खरंच आक्षेप असतील या सगळ्या गोष्टींबद्दल, तर काय देवेंद्रजी
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली पुस्तकं, प्रबोधनकारांनी लिहिलेली पुस्तकं आणि क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा, ज्याच्यावर महाराष्ट्र सरकारची ज्योतिबा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती काम करते गव्हर्नमेंटची, या समित्यांच्या अखत्यारीत ज्या ग्रंथसंपदेचा आणि ज्या साहित्याचा समावेश होतो, हे सगळं साहित्य हे खोटं आहे, चुकीचं आहे, हे सगळं साहित्य निषिद्ध आहे, हे सगळं साहित्य मी जाळून फाडून टाकतो, असं देवेंद्रजी सभागृहात म्हणतील का? देवेंद्रजींनी सभागृहात एकदा सगळ्या महापुरुषांच्या ग्रंथसंपदेबद्दलची, अगदी सावरकरांच्या सहितची, सगळीच्या सगळी आपली जी काही त्यांची मानसिकता असेल, वैचारिकता असेल, ती एकदा सभागृहात सादर करावी. बाकी मला काय तोडायचे, फाडायचे, मारायचे, कापायचे, धर्माचं शस्त्र घेऊन ते करायला काही हरकत नाही. कारण देवेंद्रजींची आणि टीम भाजपांची आणि त्यांच्या बेवारस भत्तुल्यांची अडचण ही आहे की 13 वर्षात त्यांना तो 14 सेकंदाचा चंक सापडला नाही. 13 वर्ष त्याच्यावर काहीच बोलावं असं वाटलं नाही. आत्ता चर्चा कराविषयी वाटते, कारण आता शिवसेनेतून मी प्रश्न विचारते म्हणून आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नाहीत म्हणून आणि मूळ चर्चेला बगल द्यायची आहे म्हणून. मूळ चर्चा काय आहे? 83 कोटीचा भूखंड 2 कोटीला कसा विकला गेला? हा प्रश्न भाजपच्याच आमदारांनी का बरं तारांकित म्हणून नोंदवला? आज सभागृहामध्ये तब्बल 4 मंत्र्यांच्या चौकशी, तब्बल 4 मंत्री अडचणीत आलेत आणि ज्यांच्यावर आरोप झालेत. पण हे पुन्हा विचार करण्यासारखं आहे की हे 4च्या 4ही मंत्री हे शिंदे गटातले आहेत, म्हणजे टीम भाजपा पद्धतशीरपणे एकनाथ शिंदेंनाही अडचणीत आणत आहे, शिंदेंच्या मंत्र्यांनाही अडचणीत आणत आहे. आणि बावनकुळे जे म्हणाले होते 10-12 दिवसांपूर्वी की आम्हाला फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी बघायचं आहे, ते पद्धतशीर गट कारस्थान पुन्हा एकदा पूर्णत्वास नेलं जात आहे. चर्चेची इकडे राळ उडवून देतानाच इकडे षडयंत्र आखायची ही देवेंद्रजींची नीती अत्यंत काबिले तारीफ आहे. त्यासाठी त्यांच्या अचाट बुद्धिमत्तेचं करावं तेवढं कौतुक कमी आहे.